मुलांनो, तुमच्या पुढे पुस्तकामध्ये जे चित्र आहे त्या चित्रामध्ये काय काय दिसतंय बरं तुम्हाला? सूर्य, डोंगर, झाडे, पाणी, ससा आणि बेंडूक. हा, तर अजून आणखी बऱ्याचशा गोष्टी त्या चित्रामध्ये आहेत आणि संख्या सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. आता मला सांगा बरं, बेडूक तर तुम्ही पाहिलाच असेल, सगळ्यांनी पाहिलाय ना? हो. बेडूक कसा चालतो बरं? उड्या मारत. आणि ससा पाहिलाय का? हो. ससा कसा चालतो? उड्या मारत. उड्या मारत म्हणजे बेडूक आणि ससा या दोघांचंही चालणं कसं आहे? उड्या मारीत चालणे. आता पुस्तकामध्ये पहा, त्यामध्ये तुम्हाला ससा आणि बेडूक दोघेही त्या संख्यावरून उड्या मारताना दिसतायत ना? हो. आता त्यामध्ये दोघांपैकी लांब उडी कोणाची बरं? ससाची. आणि आखूड उडी कोणाची? बेडूकाची. बेडूकाची. ससा आणि बेडूक एकाच ठिकाणावरून उड्या मारताना आपल्याला दिसतात. आता अगोदर आपण बेडकाच्या उड्या पाहू. आता या ठिकाणी हा शून्य आपण शिकलोच, शून्य. या शून्यापासून बेडकानं उडी मारली, त्यानं मारलेली उडी या ठिकाणी या दोन या अंकावर आली. म्हणजेच शून्यापासून उडी मारल्यानंतर एक घर त्याने सोडले आणि दुसऱ्या घरामध्ये त्याने उडी मारली. आता याच ठिकाणाहून बेडकानं उडी मारली, ती चार या अंकावर उडी मारली. या ठिकाणी सुद्धा बेडकानं एक घर सोडले. आणखी पुढे पाहिलं तर चार वरून उडी मारल्यानंतर बेडूक सहा या अंकावर आलेला आहे. इथे सुद्धा बेडकाचं एक घर सुटलेलं आहे. म्हणजे बेडूक उड्या मारताना एका सारख्या अंतरावर तो उड्या मारायला, टप्प्याने उड्या मारायला लागलाय. मध्ये एक घर सुटलं, पुढच्या घरामध्ये उडी. त्याच्या पुढे घर सुटलं, त्याच्या पुढे पुढच्या घरामध्ये उडी तो मारतोय. त्यानंतर आता सशाचा आपण पाहूया. सशाने सुद्धा उडी मारायला शून्यापासूनच सुरू केलेली. त्याने बेडकाच्या मुखी उडी मारली आणि तो तीन या अंकाच्या घरामध्ये उडी मारली. म्हणजे सशाने मधी दोन घर सोडली आणि तिसऱ्या घरावर घरामध्ये उडी मारली. आता तीन पासून मारलेली उडी सशानं आणखी दोन घर सोडली आणि सहा नंबरच्या घरामध्ये उडी मारली. इथे सुद्धा त्यांनी दोन घर सोडले. अशा पद्धतीने इथं जर पाहिलं आपण तर जसं शून्यापासून तीन पर्यंत मधी दोन घर सोडली, तीन पासून सहा पर्यंत मधी दोन घर सोडली आणि आता सहा पासून आपल्याला दोन घर जर सोडले तर सशाची उडी नऊ या अंकाच्या घरामध्ये येईल. अशा पद्धतीने आज आपण दोन आणि तीन या संख्यांचा टप्पा बेडूक आणि ससा यांच्या मदतीने समजून घेतलेला आहे.